जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील तालुक्यात उमरडी येथे चार गावठी कट्ट्यासह आरोपी सुरेंद्र सिंग प्रीतम सिंग बर्नाळा याला गावठी कट्ट्यासह पकडण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील तालुक्यात उमरडी येथे चार गावठी कट्ट्यासह आरोपी सुरेंद्र सिंह प्रीतम सिंग बर्नाळा याला गावठी कट्ट्यासह पकडण्यात आले. 15 ऑगस्टच्या दरम्यान दिवशी चोपडा ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केल्यामुळे त्यांचा पुढील ठाव उठवण्यास यशस्वी झाले आहेत. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात 6 गुणा रजिस्टर नंबर 0155/2021 कलम आर्म ऍक्ट 325 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंगाणे, शशिकांत पारधी, रिदेश पाटील, पंकज गाडीलोहार, राकेश पाटील यांनी व्यवस्थित सापळा रचून आरोपीसह पकडण्यास यशस्वी झाले आहे. ही कारवाई चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आरक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. MDTV साठी आत्माराम पाटील, चोपडा, प्रतिनिधी. MDTV न्यूज ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन ला क्लिक करा, शेअर, लाईक, कमेंट करायचा विसरू नका.